महापालिका आपण अस्तित्वात आणणार आणि जर तसं होणार आणि कोणी ते त्याच्याबद्दलची माहिती घेतली तर हा जो काही वेळ 3 वर्षाचा झाला आहे या म्हणजे त्या एकतर त्या ज्यांनी ही दप्त दिरंगाई केली त्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मी मागणी केली. यावर माननीय राज्यमंत्र्यांनी सांगितलं की नाही आम्ही सरकारतर्फे पुन्हा या हरकती आणि सूचना लवकरात लवकर कोकण आयुक्तांकडनं मागून 2018 ही नगरपरिषद डिक्लेअर करू असं आश्वासन मला सभागृहामध्ये देण्यात आलं आहे. आमच्या अनेक वर्षांपासून भूमिका आहे की 27 गावांची नगरपालिका व्हावा हीच आमची ठाम भूमिका आहे. आम्हाला 2015 महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केला त्याला आमचा विरोध कायमसुद्धा राहणार आहे. आम्हाला नगरपालिकाच पाहिजे.